मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही आव्हानात्मक किंवा भीषण प्रसंग येतात। असं कोणीच नाही ज्याच्या आयुष्यात असे प्रसंग आले नाहीत। काही जण प्रसंगांना धैर्याने तोंड देतात, तर काही आपल्या गुरुचरणांवर अढळ विश्वास ठेवून त्या प्रसंगातून बाहेर पडतात। आपण असे अनेक अनुभव ऐकले जेथे गुरुने भक्ताला अशा प्रसंगातून सहज सोडवले। आपल्या गजानन विजय ग्रंथात सुद्धा अनेक उदाहरणं आहेतच। आज मी असाच एक दिव्य अनुभव सांगणार आहे, एक अतिशय भावुक प्रसंग जो तुमच्या डोळ्यात अश्रू आणल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार भक्त हो, मी ओम नाईक। आज मी तुम्हा सर्वांना एक दिव्य अनुभव सांगणार आहे। ते ऐकल्यावर तुम्हाला नक्की पटेल की आपले गजानन महाराज केवढे भक्तवत्सल, करुणामय आणि दयाळू आहेत। हा अनुभव तुम्हाला सच्चिदानंद श्री गजानन माऊली चॅरिटेबल फाउंडेशनच्या सौजन्याने कृपासागर वाहिनीच्या माध्यमातून सादर करीत आहोत। हा अनुभव तुमच्या हृदयास स्पर्श झाल्यास कृपया वाहिनीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने उमेश ढवळे यांना आलेल्या श्रींच्या चमत्काराची ही अनुभूती आहे। 2007 सालचा प्रसंग। सतत मुसळधार पाऊस कोसळत होता। रात्रीचे साधारणपणे 3 ची वेळ। गोठ्यात गायीसोबत तिचं एक वासरू बांधलेलं होतं। सततच्या पावसामुळे शेण गोमूत्राच्या मिश्रणाने सगळ्या गोठ्यात चिखल झाला होता, त्यामुळे वासरास बसण्याची अडचण होत होती। म्हणून वासराला घरच्या ओसरीत बांधण्याचे ठरले। पण वासरू बांधताना भिंतीच्या असलेल्या विटांच्या फटीत उंदीर मारण्यासाठी आणलेलं झिंक फॉस्फेट नावाचं अत्यंत विषारी औषध कागदाच्या पुडीत गुंडाळून ती पुडी त्यात फसवून ठेवलेली आहे याचा त्यांना विसर पडला। वासरू बांधून ढवळे कुटुंबीय आपापल्या खोलीत पुन्हा झोपायला गेले। त्यांचे आई बाबा ओसरीतच झोपायचे। अर्ध्या तासानंतर त्यांच्या आईला वासरू काहीतरी चावताना जाणवले, म्हणून आई जवळ गेली तर तिला कागदाचे काही चावलेले तुकडे जमिनीवर पडलेले दिसले। आईला वाटले कुठून तरी कागद उडत आला असेल जो वासरूने चावला। पण 1-2 मिनिटातच वासरू उभ्या उभ्या कोसळलं। तसंच आईने उमेशला आवाज दिला। वासरू तळफळत जमिनीवर पाय घासत होत, तोंडातून फेस यायला लागला होता। आईने सगळा घटनाक्रम उमेशला समजवला। विटांच्या फटीत फसवलेली विषारी औषधाची पुडी तेथे नाही हे बघताच उमेशला प्रसंगाचं गांभीर्य समजलं। आता सर्व कुटुंबियांना सर्व कळून चुकलं होतं की वासराने तीच पुडी खाल्ली होती। घरात एकच गोंधळ उडाला, काय करावं हे कोणाला सुचत नव्हतं। सर्वजण रडू लागले। तेव्हा आईने उमेशच्या बहिणीला महाराजांच्या फोटो समोर दिवा लावायला सांगितला। सर्वजण महाराजांना वासरास वाचवण्यासाठी प्रार्थना करू लागले। इकडे वासराची स्थिती अधिकच बिघडू लागली। उमेश ढवळे वासराचे डोके स्वतःच्या मांडीवर घेऊन गण गण गणात बोते या संजीवन मंत्राचा जप करत वासराच्या सर्व अंगावरून हात फिरवत होते। आईने शेगावचा अंगारा वासराच्या अंगाला लावला। जस जशी वेळ जात होती तस तशी वासराची हालचाल मंदावली होती। अंग गार पडत होत। घरच्यांनी तर आशाच सोडून दिली होती। मंत्राचा जप करत असताना ढवळे वरिष्ठ म्हणजेच उमेश ढवळे यांचे वडील उमेशला समजवत होते की वासरू मरण पावलंय, आता असं बसून काही उपयोग नाही। उठ, आता जे व्हायचं ते झालं, आता आपल्या हातात काहीच नाही, आता उठ। पण उमेश नाम जपत तेवढा तल्लीन झाला होता की त्याला काहीच कळत नव्हते। असं करता करता सकाळचे 5:30 सुमार बहिणीचा आवाज ऐकू आला, दादा दादा वासरू जिवंत आहे, तुझ्याकडे बघतय, एकदा बघ। हे ऐकताच उमेशने डोळे उघडले। तेव्हा बघतो तर काय, वासरूने डोळे उघडले होते। पापण्या उघड झाप करत होत्या, कान हलवत होत वासरू। उमेशच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत लागले। श्रींची कृपा झाली, महाराजांनी मेलेल्या वासरास जीवनदान देऊन चमत्कारच केला होता। झालेला चमत्कार घरच्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितला।
श्रींची महती शब्दात व्यक्त करणं हे अशक्य आहे. वासराची स्थिती सुधारली होती. उमेशच्या मांडीवर टाकलेले डोकं उचलून वासरू स्वतःच उठून बसलं होतं. म्हणून उमेशने श्रींच्या फोटोजवळ नमस्कार करण्यासाठी आपलं पाऊल उचललं. महाराजांना नमस्कार करण्यासाठी हात जोडले, नमस्कार केला, तोच हातांवर लक्ष गेला. उमेशचे हात काळे शार पडले होते. त्याला अगोदर वाटलं की वासराच्या अंगावरून हात फिरवल्याने मळले असतील, पण हाताचा रंग मळल्यामुळे काळाशार पडला नव्हता, तर वासराने खाल्लेलं ते काळ्या रंगाचं झिंक फॉस्फेट नावाचं विष त्याच्या हाताला चिकटवून महाराजांनी वासराच्या पोटातून बाहेर काढलं होतं. महाराजांची महती सांगताना आजही अंगावर काटा येतो आणि डोळे भरून येतात. धन्य ती गजानन माऊली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रमैत्रिणींना पाठवा. जय गजानन.